hello students we continue mathematics part 2 chapter number 5 coordinate geometry practice set 5.1 question number 2 the question number 2 is determine whether the points are collinear first example a 1, मायनस थ्री बी टू मायनस 5, अँड सी मायनस फोर सेवन ए बी सी हे तीन पॉइंट्स कोलिनियर आहेत का नाही ते आपल्याला ठरवायचं आहे कोलिनियर ठरवण्यासाठी आपल्याला हे तीन डिस्टन्स फाईंड करावे लागतील पा डिस्टन्स ए बी डिस्टन्स बी सी आणि डिस्टन्स ए सी डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून हे तीन डिस्टन्स फाईंड करायचे आणि सम ऑफ टू साइड्स इज इक्वल टू थर्ड जर येत असेल तर ते पॉईंट्स कोलिनियर असतात याच्यामध्ये

म्हणजे आपल्याला सम ऑफ टू साईड्स इज इक्वल टू थर्ड साईड आली तर ते पॉईंट्स कोलिने येतील आता फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला हा ए पॉईंट आहे त्याची जे कॉर्डिनेट आहे तर फर्स्ट कॉर्डिनेट एक्स वन आणि सेकंड कॉर्डिनेट वाय वन बीमध्ये एक्स टू इज इक्वल टू टू अँड वाय टू इज इक्वल टू मायनस फाईव्ह आता डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा आहे डिस्टन्स फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे डिस्टन्स फॉर्म्युला आहे एक्स टू मायनस एक्स वन प्लस वाय टू एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आता या ठिकाणी ए आणि बी हे दोन पॉईंट विचारत घ्यायचे म्हणून डिस्टन्स ए बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स टूची वॅल्यू आहे टू नंतर मायनस साईन आणि एक्स वनची वॅल्यू आहे वन नंतर प्लस साईन येईल पाया ठिकाणी इन ब्रॅकेट हां हां एक्स टू मायनस एक्स वन झालं की ब्रॅकेट स्क्वेअर होईल प्लस वाय टू आता वाय टूची वॅल्यू आहे मायनस फाईव आणि मायनस वाय वन वाय वनची वॅल्यू आहे मायनस थ्री दोनदा मायनस शेजारी आले त्यामुळं परत ब्रॅकेट करा आणि बाहेर असा सिम्पल ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल पहा आता इथं फर्स्ट ब्रॅकेटमध्ये टू मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे टू मायनस वन 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 स्क्वेअर येईल पहा या ठिकाणी मायनस आणि मायनस मायनस विल बी प्लस देअर फोर मायनस फायू प्लस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर वन स्क्वेअर वनच येईल पहा आणि मायनस फायू प्लस थ्री म्हणजे मायनस टू येतील आणि मायनस टूचा स्क्वेअर आता या ठिकाणी इन स्क्वेअर रूट ऑफ वन प्लस मायनस टूचा स्क्वेअर येईल फोर आणि स्क्वेअर रूटमध्ये वन प्लस फोर फाईव्ह येईल हे आलं डिस्टन्स ए बी डिस्टन्स ए बी इज इक्वल टू रूट फाईव्ह हे एक नंबर म्हणूया आपण त्याला आता त्याचप्रमाणे आपल्याला डिस्टन्स बी सी फाईंड करायचं आहे पहा आता डिस्टन्स बी सी फाईंड करताना परत डिस्टन्स फॉर्म्युला एक्स टू मायनस एक्स वन इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आता बी आणि सी यांचे पॉईंट विचारात घेऊन त्यांचे कॉर्डिनेट जर विचारात घेतले तर एक्स टूची व्हॅल्यू आहे मायनस फोर आणि एक्स वनची व्हॅल्यू आहे मायनस टू त्याचप्रमाणे वाय टू येतील सेवन आणि वाय वनची व्हॅल्यू येईल मायनस फाईव्ह आता त्या व्हॅल्यू जर सबशूट केल्यात तर डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून डिस्टन्स बी सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पहिल्यांदा एक्स टू एक्स टूची व्हॅल्यू येईल मायनस फोर त्यानंतर मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये पहा वाय टू टूची व्हॅल्यू आहे सेवन मायनस आणि वाय वनची वॅल्यू आहे मायनस वन त्यामुळे पुन्हा ब्रॅकेट येईल मायनस वन आणि बाहेर असा सिम्पल ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर होईल पहा आता इन स्क्वेअर रूट ऑफ इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ काय येईल पा मायनस फोर मायनस टू म्हणजे मायनस सिक्स होईल ब्रॅकेट स्क्वेअर आणि तर सेवन मायनस मायनस फाईव्ह म्हणजे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे सेवन प्लस फाईव्ह येतील ते सेवन प्लस फाईव्ह पार्ट असा येईल पहा म्हणजे ट्वेल्व होईल आणि ट्वेल्थचा स्क्वेअर म्हणजेच आपण जर स्क्वेअर केले तर स्क्वेअर रूटमध्ये काय येणारे आहे पा मायनस सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स आणि ट्वेल्थचा स्क्वेअर येईल वन हंड्रेड फॉर्टी फोर तर हे दोन ॲड केले की इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये वन एटी येतील आता वन एटी याचे जर आपण फॅक्टर्स पाडले तर ते फॅक्टर्स काय येतील टू का इंटू टू इंटू थ्री इंटू थ्री इंटू फाईव्ह यांचा प्रॉडक्ट वन एटी होतो आता वन एटी हा याचा स्क्वेअर रूट मिळत नाही पण त्याचे फॅक्टर्स पाडले तर त्यातील काही नंबरचं आपल्याला स्क्वेअर रूट मिळणार आहे मग हे फॅक्टर्स पाडले की आपल्याला हे टू इंटू टू जे येतात म्हणून त्याचं स्क्वेअर रूट टू येईल थ्री इन्टू थ्री त्याचं स्क्वेअर रूट थ्री येईल म्हणजे टू इंटू थ्री सिक्स याचं स्क्वेअर रूट सिक्स येईल आणि स्क्वेअर रूटमध्ये फाईव्ह तसेच राहतील म्हणजेच डिस्टन्स बी सीची व्हॅल्यू जी मिळेल आपल्याला ती सिक्स रूट फाईव्ह ए सेकंड आता थर्ड डिस्टन्स फाईंड करायचे पा थर्ड डिस्टन्स फाईन करताना पॉईंट ए आणि सी विचारात घ्यावी लागणार आहे आता पॉईंट ए आणि सी विचारात घेतल्यानंतर पहा एक्स वनची व्हॅल्यू वन येईल वाय वनची मायनस थ्री एक्स टूची मायनस फोर आणि वाय टूची सेवन येणार आहे डिस्टन्स फॉर्म्युला यूज करताना आता आपण डिस्टन्स ए सी फाईंड करणार आहोत त्यामुळे त्या व्हॅल्यू प्रमाणात चेंज करून घ्यायचे पहा आता पहिल्यांदा डिस्टन्स ए सी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस फोर मायनस एक्स वन आहेत मायनस वन आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल प्लस ब्रॅकेटमध्ये वाय टू टूची व्हॅल्यू आहे सेवन मायनस आणि वाय वनची व्हॅल्यू आहे मायनस थ्री म्हणजे ब्रॅकेट करावं लागेल शेजारी दोनदा मायनस साईन आल्यामुळे आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल पहा सो इट इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ मायनस फोर आणि मायनस वन म्हणजे मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता हे सेवन मायनस मायनस टेन म्हणजेच सेवन प्लस थ्री होतील आपलं सेवन मायनस मायनस थ्री म्हणजे सेवन प्लस थ्री होतील आणि त्याचा तो ब्रॅकेट स्क्वेअर येईल म्हणजेच टेनचा स्क्वेअर होईल आता मायनस फायवचा जो स्क्वेअर केला तर तो येईल ट्वेंटी फाईव्ह त्याचप्रमाणे टेनचा स्क्वेअर येईल हंड्रेड आणि ॲडिशन केली की स्क्वेअर रूटमध्ये येतील वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह आता वन हंड्रेड ट्वेंटी फाईव्हचं आपण जर फॅक्टर्स पाडले तर फाय इंटू फाईव इंटू फाईव्ह आता याचं स्क्वेअर रूट मिळेल फाईव्ह आणि हा स्क्वेअर रूटमध्ये फाईव्ह तसाच राहील म्हणजेच आपल्याला डिस्टन्स ए सीची व्हॅल्यू मिळाली जी आहे ते डिस्टन्स ए सीची व्हॅल्यू मिळाली फायू रूट फाईव्ह आता आपल्याला तीनही व्हॅल्यूज मिळालेत पहा तर तीन व्हॅल्यूमध्ये आपण ज्या डिस्टन्स ए बी ही जी व्हॅल्यू मिळाली होती आपल्याला ते डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू आलेली आहे रूट फाईव्ह पा वनमध्ये लिहिलं आहे आपण त्यानंतर डिस्टन्स ए सीची वॅल्यू आलेली आहे फाईव्ह रूट फाईव्ह आता डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी ॲड केले तर रूट फाईव्ह प्लस फायव्ह रूट फाईव्ह म्हणजे हा वन रूट फाईव्ह आहे पा वन रूट फाईव्ह प्लस फायव्ह रूट फाईव्ह म्हणजे सिक्स रूट फाईव येतील आणि डिस्टन्स बी सी जे होतं ते डिस्टन्स बी सी किती आहे पा तर डिस्टन्स बी सीची जी व्हॅल्यू आली होती आपली तर डिस्टन्स बी सीची सुद्धा सिक्स रूट फाईव्हच आहे म्हणजे डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी हे ॲडिशन केलं की आपल्याला डिस्टन्स बी सी मिळतात कारण डिस्टन्स बी सी सिक्स रूट फाईव्ह आहे म्हणजे डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स बी सी म्हणजेच हे पॉईंट्स कोलिनियर येतात हे पॉईंट्स म्हणजेच ए बी सी हे कोलिनियर आलेले आहेत फोर पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर पॉईंट्स म्हणजे कोलिनियर ठरवताना म्हणजे एक रेशी आहे का नाही हे ठरवताना आपल्याला दोन डिस्टन्स ॲड केले आणि तिसरं डिस्टन्स मिळालं जे दोन स्मॉल डिस्टन्स आहेत ते ॲड करायचे आणि तिसरं जे मोठं डिस्टन्स आहे तेवढी ॲडिशन आली तर ते पॉईंट्स कॉलिनिअर असतात म्हणजे कोलिनियर ठरवताना पहिल्यांदा तिन्ही डिस्टन्स फाईंड करायचे त्यातले दोन लहान डिस्टन्स ॲड करून तिसऱ्या डिस्टन्स एवढे जर मिळाले तर ते पॉईंट्स कोलिनियर असतात आता यातलं सेकंड एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे क्लिअर होईल पा आता सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला पॉईंट एलचे कॉर्डिनेट दिलेले आहेत मायनस टू थ्री एमचे कॉर्डिनेट आहे वन मायनस थ्री आणि एनचे कॉर्डिनेट आहेत फाईव्ह आणि फोर हे एलचे कॉर्डिनेट एमचे कॉर्डिनेट आणि एनचे कॉर्डिनेट दिलेले आहेत आता एल कॉर्डिनेटच्या वेळेस एक्स वन मायनस टू आहे पहा वाय वन थ्री आहे एक्स टू वन वाय टू पहा एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू ज्यावेळेस आपण डिस्टन्स एम एन फाईंड करणार आहोत डिस्टन्स एम एन फाईंड करताना एक्स वन वन वाय वन मायनस थ्री एक्स टू फाईव वाय टू फोर आणि ज्यावेळेस आपण डिस्टन्स एल एन फाइंड करणार आहोत डिस्टन्स एल एन फाइंड करताना एक्स वन मायनस टू वाय वन थ्री एक्स टू फाईव्ह आणि वाय टू फोर या व्हॅल्यूज येतील आणि डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून त्या सबस्टिट्यूट करायच्यात आता फर्स्ट फाइंड आउट द डिस्टन्स एल एम बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स एल एम इज इक्वल टू डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे स्क्वेअर रूटमध्ये एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर मग आता या ठिकाणी एक्स टू आहेत वन एक्स वन आहेत मायनस टू म्हणून वन मायनस आता दोनदा मायनस आल्यामुळं मायनस टूला ब्रॅकेट करा आणि मग या सर्व ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू वाय टूची वॅल्यू आहे मायनस थ्री मायनस वाय वन वाय वनची वॅल्यू आहे थ्री आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आता या ठिकाणी मायनस मायनस हे प्लस होतील फाय दोनदा मायनस आले प्लस होतील म्हणजे हे येतील वन प्लस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर वन प्लस टू होतील थ्री आणि मग वन प्लस टू म्हणजेच थ्रीचा स्क्वेअर येईल आता इथं मायनस थ्री मायनस थ्री म्हणजे मायनस सिक्स मायनस सिक्सचा स्क्वेअर येईल आता इन स्क्वेअर रूट ऑफ हे स्क्वेअर जर केले तर ते स्क्वेअर काय मिळतील आपल्याला ते स्क्वेअर केल्यानंतर आपल्याला इन स्क्वेअर रूट ऑफ थ्रीचा स्क्वेअर नाईन आणि सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स येईल नाईन प्लस थर्टी सिक्स स्क्वेअर रूट ऑफ फोर्टी फाईव्ह इज इक्वल टू आता हे जे फॅक्टर्स घेतले तर थ्री इंटू थ्री इंटू फाईव्ह म्हणजे थ्री इंटू थ्री नाईन नाईन इंटू फाईव्ह फॉर्टी फाईव्ह फॉर्टी फाईव्ह परफेक्ट स्क्वेअर नाही आहे पण त्याचे फॅक्टर्स पाडले की आपल्याला त्यातील एका नंबरचं स्क्वेअर रूट मिळेल म्हणजे थ्री इन थ्री म्हणजे याचं स्क्वेअर रूट थ्री येतं आणि स्क्वेअर रूटमध्ये फाईव्ह मिळतात म्हणजे थ्री रूट फाईव हे झालं डिस्टन्स एल एम आता डिस्टन्स एम एन फाईंड करूया डिस्टन्स एम एन फाईंड करताना आपल्याला डिस्टन्स एम एन इज इक्वल टू इन रूट ऑफ एक्स ची व्हॅल्यू आहे फाईव्ह एक्स वनची व्हॅल्यू आहे वन म्हणजेच फाईव्ह मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन वाय टूची व्हॅल्यू आहे फोर मायनस वाय वनची वॅल्यू आहे मायनस थ्री मायनस मायनस शेजारी आल्यानंतर आपण ब्रॅकेट करत जायचे आणि वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार पा आता फाईव्ह मायनस वन केले की फोर स्क्वेअर आता या ठिकाणी मायनस मायनस प्लस होतील आणि म्हणजेच फोर प्लस थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर येईल पहा म्हणजे सेवनचा स्क्वेअर होईल म्हणजे फोर स्क्वेअर आला सिक्स्टीन सेवन स्क्वेअर आला फॉर्टी नाईन म्हणजे सिक्स्टीन प्लस फॉर्टी नाईन केले की सिक्स्टी फाईव्ह स्क्वेअर रूटमध्ये आले रूट सिक्स्टी फाईव्ह म्हणजेच डिस्टन्स एम एनची व्हॅल्यू आली स्क्वेअर रूट ऑफ सिक्स्टी फाईव्ह आता डिस्टन्स एल एन फाईंड करायचं आहे पहा आता डिस्टन्स एल एन फाईंड करताना डिस्टन्स एल एन इज इक्वल टू फा डिस्टन्स एल एन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आता एक्स टूची व्हॅल्यू फाईव आहे मायनस एक्स वनची व्हॅल्यू आहे मायनस टू मायनस मायनस साईन शेजारी असल्यामुळं ब्रॅकेट करा या ठिकाणी आणि मग ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टूची व्हॅल्यू आहे फोर मायनस वाय वनची व्हॅल्यू आहे थ्री फोर मायनस थ्री ब्रॅकेटचा स्क्वेअर आता इथं मायनस मायनस प्लस होतील म्हणजे फाईव्ह प्लस टू आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल पा म्हणजे सेवनचा स्क्वेअर येईल इथं फोर मायनस थ्री म्हणजे वन उरतील वनचा स्क्वेअर सेवनचा स्क्वेअर येईल फॉर्टी नाईन वनचा स्क्वेअर येईल वन म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये काय आलं फॉर्टी नाईन प्लस वन म्हणजेच फिफ्टी येतील जर फिफ्टीचे फॅक्टर्स पाडले तर फाय इंटू फाय इंटू टू म्हणजे फाय इंटू फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय इंटू टू मग ह्या फाय इंटू फायचं स्क्वेअर रूट फाईव्ह मिळेल आणि टू स्क्वेअर रूटमध्ये तसंच राहील म्हणजे आपल्याला डिस्टन्स एल एन मिळाले फाय रूट टू आता या ठिकाणी जे दोन स्मॉल डिस्टन्स आहे ते जर ॲड केले म्हणजे डिस्टन्स एल एम आलेलं आहे थ्री रूट फाईव्ह आणि डिस्टन्स येलेन आलेले फाईव्ह रूट टू आता ही ॲडिशन अशीच राहणार आहे कारण या ठिकाणी हे जे सर्स आहेत थ्री रूट फाईव्ह आणि फाय रूट टू हे सड वेगवेगळे आहेत ते ॲड होऊ शकत नाही लाईक सर्स नाही आहेत पहा जर थ्री रूट फाईव्ह असतं आणि फाईव्ह रूट फाईव्ह असतं तरच ते ॲड झालं असतं किंवा थ्री रूट टू आणि फाय रूट टू तरच ते ॲड होतात अनलाईक्सर्स आहेत म्हणजे ही ॲडिशन अशीच राहणार थ्री रूट फाईव्ह प्लस फाईव्ह रूट टू आणि दुसरं जे डिस्टन्स एम एन होतं ते डिस्टन्स एम एन आपलं आलेलं आहे रूट सिक्स्टी फाईव्ह डिस्टन्स एम एन जे होतं ते रूट सिक्स्टी फाईव्ह आहे म्हणजे हे दोन डिस्टन्स ॲड केल्यानंतर आपल्याला तिसरं डिस्टन्स मिळत नाही आहे म्हणजे डिस्टन्स एल एम प्लस डिस्टन्स एल एन नॉट इक्वल टू डिस्टन्स एम एन अँड देअर फोर पॉईंट्स एल एम एन आर नॉट कोलिनियर डिस्टन्स जे दोन लहान डिस्टन्स होते ते ॲड केले तर आपल्याला तिसरं डिस्टन्स मिळत नाही याचाच अर्थ ते पॉईंट कोलिनियर येऊ शकत नाहीत आता क्वेश्चन नंबर थ्री पाहूया आपण क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये काय दिलेलं आहे पहा क्वेश्चन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्री आहे फाइंड द पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस विच इज इक्वी डिस्टन्स फ्रॉम ए एचे कॉर्डिनेटर्स आहेत मायनस थ्री फोर आणि बीचे कॉर्डिनेटर्स आहेत वन मायनस फोर आता या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे की पॉईंट ऑन द एक्स ॲक्सिस एक्सॲक्सिसवर पॉईंट आहे आपल्याला प्लेनमध्ये एक्स आणि वाय दोन पॉईंट्स असतात तर हा एक्स ॲक्सिसवर हे असे जर दोन ॲक्सिस काढले आपण हा एक्स ॲक्सिस असेल आणि वाय ॲक्सिस असेल पॉईंट जर एक्स ॲक्सिसवर असेल तर आपल्याला माहीत आहे काय त्याचा वाय कॉर्डिनेट झिरो असतो हा समजा आपण पॉईंट पी घेतला एक्स वर तर त्याचा वाय कॉर्डिनेट झिरो येणार आहे पहा आणि एक्स कॉर्डिनेट काहीतरी येईल फक्त एक्स कॉर्डिनेट येईल एक्स समजूया आणि वाय कॉर्डिनेट झिरो येईल आणि ते फाईंड द पॉईंट ऑन द वाय एक्सिस विच इज इक्वी डिस्टंट फ्रॉम ए अँड बी हा पॉईंट ए आणि बी पासून इक्वी डिस्टंट आहे म्हणजे एपासून आणि बीपासून इक्वी डिस्टन्स आहे याचा अर्थ ए पी आणि बी पी हे डिस्टन्स इक्वल आहेत पॉईंट एक्स एक्सिसवर आहे त्यामुळे त्याला फक्त एक्स कॉर्डिनेट येणार वाय कॉर्डिनेट झिरो येणार आहे असा पी पॉईंट शोधायचा आहे आणि तो ए आणि बीपासून इक्वी डिस्टन्स आहे म्हणजे डिस्टन्स ए पी आणि बी पी हे इक्वल येणार आहेत हे समजलं की आपल्याला हा पॉईंट फाईंड करता येईल आता आपल्याला हे कॉर्डिनेट दिलेले आहेत एचं एक्स कॉर्डिनेट मायनस थ्री वाय कॉर्डिनेट फोर म्हणजे एक्स वन मायनस थ्री वाय वन फोर बीचा एक्स कॉर्डिनेट वन वाय कॉर्डिनेट मायनस फोर म्हणजे त्याला एक्स टू म्हणता येईल एक्स टू वन वाय टू मायनस फोर आता जो पॉईंट फाईंड करायचा आहे तो आपण पी पॉईंट घेऊया लेट पी बी द पॉईंट ऑन वाय ॲक्सिस इक्वी डिस्टन फ्रॉम पॉइंट्स ए अँड बी देअर फोर पी ए इज इक्वल टू पी बी हा पी पॉईंट ए आणि बीपासनं इक्वी डिस्टंट आहे म्हणजेच पी आणि पी बी इक्वल येतील आता पी हा पॉईंट एक्स एक्सिसवर आहे त्यामुळं वाय कॉर्डिनेट झिरो आहे त्यामुळं पीचे कॉर्डिनेट्स मानूया आपण पी एक्स कॉमा झिरो एक्स x एक्स x कॉर्डिनेट जीरो कोऑर्डिनेट 0 पी ए इज इक्वल टू पी बी बी पी ए है तो पी क्यू नहीं है पी ए इज इक्वल टू पी बी ये दोन डिस्टन्स सेम आता पी ए पीचा पीचे कॉर्डिनेटर आहे एक्स आणि झिरो आणि एचे कॉर्डिनेट्स काय आहेत त्यावेळेस पहा एचे कॉर्डिनेटर आहे मायनस थ्री फोर एचे कॉर्डिनेट्स आहेत मायनस थ्री आणि फोर आपल्याला पहिल्यांदा जर पी ए डिस्टन्स फाईंड करायचं असेल तर एक्स वन ची व्हॅल्यू एक्स वाय वन ची व्हॅल्यू झिरो एक्स टू ची व्हॅल्यू मायनस थ्री वाय टू ची व्हॅल्यू फोर येणार आहे आणि डिस्टन्स फॉर्म्युला यूज करावा लागेल पहा म्हणजेच डिस्टन्स फॉर्म्युला पी ए इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स वन सॉरी एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर बघा या ठिकाणी हा एक पॉईंट आणि हा म्हणजे एक्स मायनस मायनस थ्री एक्स मायनस मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय वाय टू मायनस वाय वन वाय टू मायनस वाय वन म्हणजे झिरो मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर त्याचप्रमाणे पी बी हे डिस्टन्स फाईंड करण्यासाठी बीचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते बीचे कोऑर्डिनेट्स आहेत ते आपल्याला दिलेले आहेत पहा बीचे कोऑर्डिनेट्स आहेत वन आणि मायनस फोर त्यामुळं एक्स वन वन घेतला आणि वाय वन मायनस फोर घेतला तर हे एक्स टू आणि वाय टू येतील म्हणजे एक्स टू हा एक्स येईल आणि वाय टू झिरो येईल मग पी बी हे डिस्टन्स आपल्याला कसं मिळणार आहे पहा मग पी बी इन स्क्वेअर रूटॉप एक्स टू मायनस एक्स वन प्लस वाय टू मायनस वाय वन एक्स टूची व्हॅल्यू एक्स मायनस एक्स वनची मायनस वन वाय टू झिरो मायनस आणि वाय वनची व्हॅल्यू मायनस फोर मायनस मायनस हे जरी आले म्हणून ब्रॅकेट करा आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर पी ए आणि पी बी ए दोस दोन डिस्टन्स इक्वल आहेत कारण पॉईंट इक्वी डिस्टन्स आहे आता हे आपण सिम्प्लिफाय करून घेऊया पहिल्यांदा स्क्वेअर रूटमध्ये काय येईल पहा स्क्वेअर रूटमध्ये आपल्याला हे सिम्प्लिफायफाय केलं की स्क्वेअर रूट ऑफ हे मायनस मायनस आहे प्लस होतील म्हणजे एक प्लस थ्री स्क्वेअर प्लस झिरो मायनस फोर म्हणजे मायनस फोर होतील मायनस फोरचा स्क्वेअर स्क्वेअर रूटमध्ये इज इक्वल टू राईट साईडला एक्स मायनस वन स्क्वेअर प्लस हे मायनस मायनस प्लस होतील फोरचा स्क्वेअर येईल प्लस फोरचा स्क्वेअर आता दोन्ही बाजूला जर स्क्वेअर केले तर स्क्वेअर रूटचा साईन जाईल पाय स्क्वेअर रूटचे साईन जातील स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड्स म्हणजेच फक्त काय होईल एक्स प्लस थ्री स्क्वेअर प्लस मायनस फोरचा स्क्वेअर येईल सिक्स्टीन एक्स मायनस वनचा स्क्वेअर आणि फोर प्लस फोरचा स्क्वेअर येईल सिक्स्टीन दोन्ही बाजूला ए प्लस सिक्स्टीन प्लस सिक्स्टीन आहेत ते कॅन्सल होतील म्हणजेच एक्स प्लस थ्री स्क्वेअर इज इक्वल टू एक्स मायनस वन स्क्वेअर उरतील आता एक्स प्लस थ्री स्क्वेअर म्हणजेच ए प्लस बी स्क्वेअर त्याप्रमाणे एक्सपान्शन केलं तर एक्सचा स्क्वेअर प्लस थ्री इन टू एक्स थ्री एक्स आणि त्याची डू डबल होईल सिक्स एक्स प्लस थ्रीचा स्क्वेअर नाईन येईल त्याचप्रमाणे एक्स मायनस वन स्क्वेअर केला तर या एक्सचा स्क्वेअर यांचा प्रॉडक्ट करून दुप्पट होणार एक्स इन टू वन एक्स येतील त्याची डबल मायनस हे मायनस आहे नाही मायनस टू एक्स आणि वनचा स्क्वेअर वन आता या ठिकाणी काय होईल पहा दोन्ही साईडला जे एक्स स्क्वेअर सेम आहेत ते एक स्क्वेअर कॅन्सल होतील म्हणजे खाली फक्त हे सिक्स एक्स प्लस नाईन आणि मायनस टू एक्स प्लस वन उरतील आता हे सिक्स एक्स लेफ्ट साईडला तसेच ठेवा मायनस टू एक्स इकडं आणल्यामुळं प्लस टू एक्स होतील हा प्लस वन लेफ्ट साईडला तसाच ठेवा प्लस नाईन या बाजूला घेतल्यामुळं मायनस नाईन होईल सिक्स एक्स प्लस टू एक्स म्हणजे एट एक्स मिळतील इज इक्वल टू वन मायनस नाईन किती येतील मायनस एट येतील बा नऊ मोठे सबट्रॅक्शन होईल आणि मोठ्याचं चिन्ह येईल देअर फोर आता हा एक्स लाईन टू आहे एट तो डिव्हाइड होईल म्हणून एक्स इज इक्वल टू हा मायनस एट अपॉन एट येतील आता डिव्हिजिबल बाय एट आठने भाग दिला तर आठ इके आठ म्हणजेच एक्सची व्हॅल्यू मिळेल मायनस वन म्हणजे आपल्याला जे पीचे पॉईंट फाईंड करायला सांगितले होते ते आपण तो पॉईंट एक्स एक्सिसवर असल्यामुळं वाय कॉर्डिनेट झिरो होता आणि एक्स कॉर्डिनेट आला मायनस वन म्हणून पीचे कॉर्डिनेट आले इन ब्रॅकेट मायनस वन कॉमा झिरो एक्स कोऑर्डिनेट आला माइनस वन आय कोऑर्डिनेट जीरो क्वेश्चन नंबर फोर पहा का है तो क्वेश्चन फोर जो है तो क्वेश्चन फोर वेरीफाय दैट पॉइंट्स p माइनस टू टू क्यू टू टू एंड आर टू सेवन आर वर्टाइस ऑफ राइट एंगल ट्राइंगल तीन पॉईंट आहे ते राईट अँगल ट्रॅंगलचे वर्टायसेस आहे राईट अँगल ट्रॅंगल म्हणजे एक अँगल नाइंटी डिग्रीचा येणार त्या ट्रॅंगलमध्ये म्हणजे समजा आपण जर हे पॉईंट घेतले तर हा जो हायपोटेनियस आहे आणि हे राईट अँगल साईड्स आहेत म्हणजे याचा स्क्वेअर जर केला आणि या दोन स्क्वेअरची ॲडिशन केली या दोन स्क्वेअरचे ॲडिशन इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर आला पाहिजे त्यासाठी आपल्याला डिस्टन्स पी क्यू डिस्टन्स क्यू आर आणि डिस्टन्स पी आर पहिल्यांदा फाईंड करावे लागतील आणि मग दोन साईडची सम दोन साईडच्या स्क्वेअरची सम तिसऱ्या साईडच्या स्क्वेअर एवढी येते का ते पाहावे लागेल त्यासाठी डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून आपल्याला ते सॉल्व करावं लागेल

तर पहिल्यांदा डिस्टन्स पी क्यू फाईंड करूया पहा मग डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू हा डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला आपण या ठिकाणी इन स्क्वेअर टॉप एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर आता एक्स टू म्हणजे टू आहे मायनस आणि एक्स वन आहे मायनस टू म्हणून या ठिकाणी ब्रॅकेट केलेला आहे म्हणजे एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे टू मायनस मायनस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू आहे टू मायनस वाय वन आहे टू म्हणजे टू मायनस टू ब्रॅकेटचा स्क्वेअर आता हे सिम्प्लिफाय केलं तर मायनस मायनस प्लस होतील म्हणजे टू प्लस टू फोरचा स्क्वेअर टू मायनस टू झिरो येणार आहे म्हणजे झिरोचा स्क्वेअर फोरचा स्क्वेअर येईल सिक्स्टीन पुढं झिरोचं आहेत ते ॲड केले तरी सिक्स्टीन राहतील आणि स्क्वेअर रूट घेतलं तर पी क्यूची व्हॅल्यू मिळाली फोर आता आपल्याला क्यू आरची व्हॅल्यू फाईंड करायची पहा डिस्टन्स क्यू आर परत इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर एक्स टू आय टू मायनस एक्स वन आय टू म्हणजे टू मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टूची व्हॅल्यू सेवन मायनस फाय वनची टू म्हणजे सेवन मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर टू मायनस टू म्हणजे झिरो स्क्वेअर प्लस सेवन मायनस टू म्हणजे फाईव्ह स्क्वेअर हे झिरोच राहिले फक्त फाईव्हचं स्क्वेअर म्हणजे क्यू आर क्यू आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी फाईव्हचं स्क्वेअर रूट घेतलं तर येईल फाईव्ह आणि क्यू आरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला फाईव्ह आणि तिसरं डिस्टन्स आपल्याला फाईंड करावं लागेल डिस्टन्स पी आर इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ आता एक्स टू येथील टू आणि एक्स वन येईल मायनस टू पण एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे टू मायनस ब्रॅकेटमध्ये परत मायनस टू आणि या सगळ्या ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस वाय टू येथील सेवन मायनस वाय वन येथील सेव ह टू आणि या ब्रॅकेटचा स्क्वेअर आता हे मायनस मायनस प्लस होतील म्हणजे टू प्लस टू फोर फोरचा स्क्वेअर प्लस हां फोरचा स्क्वेअर प्लस सेवन मायनस टू म्हणजे फाईव्ह फाईव्हवरतील फाईव्हचा स्क्वेअर फोरचा स्क्वेअर येईल सिक्स्टीन आणि फाईव्हचा स्क्वेअर येईल ट्वेंटी फाईव्ह हे दोन ॲड केले तर आपल्याला फोर्टी वन मिळेल म्हणजे पी आरचे व्हॅल्यू इन स्क्वेअर रूट ऑफ फोर्टी वन आता डिस्टन्स पी क्यू हे आलं होतं फोर डिस्टन्स क्यू आर आलं होतं फाईव्ह म्हणजे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर जर केलं आपण पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर म्हणजे फोर स्क्वेअर प्लस फाय स्क्वेअर फोरचा स्क्वेअर येईल सिक्स्टीन आणि फायचा स्क्वेअर येईल ट्वेंटी फाईव्ह म्हणजे हे मिळतील फॉर्टी वन म्हणजे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर म्हणजे आपल्याला हा जर ट्रँगल असा असेल तर पी क्यू आर म्हणजे पी क्यू आणि क्यू आर राईट साईड्स येतील आणि हायफोटीने येईल मग हे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर केलं की फॉर्टी वन आलेलं आहे आणि पी आर स्क्वेअर रूट ऑफ फॉर्टी वन आहे मग पी आरचा स्क्वेअर म्हणजेच स्क्वेअर रूट ऑफ फोर्टी वनचा स्क्वेअर केला तर तोही फोर्टी वन येईल स्क्वेअर रूटमध्ये फोर्टी वन आहे त्याचा आपण स्क्वेअर करतो आहे त्यामुळे तो स्क्वेअर केल्यानंतर फोर्टी वन येईल म्हणजे पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू पी आर स्क्वेअर आलेला आहे बी क्यू स्क्वेर प्लस क्यू आर स्क्वेर हा फॉर्टी वन आला पी आर स्क्वेर हा सुा फॉर्टी वन चला है मजे इक्वल आर फोर यू कैन राइट पी क्यू स्क्वेर प्लस क्यू आर स्क्वेर इज इक्वल टू पी आर स्क्वेर फ्रॉम थ्री एंड फोर अपन स्टेटमेंट में नंबर दिए होते म्हणजेच बाय द कॉन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम ट्रायंगल पी क्यू आर इज ए राईट अँगल ट्रँगल म्हणजे पी क्यू आर म्हणजे ते पॉईंट कोणते होते पहा ते जे पॉईंट होते ते पॉईंट पी म्हणजे मायनस टू टू क्यूचा पॉईंट्स कॉर्डिनेट पॉईंट होते टू टू आणि आरचे कॉर्डिनेट होते टू सेवन आर द वर्टा ऑफ राईट अँगल ट्रँगल